खरं तर मला गुरुजींचा जेव्हा फोन आला सकाळी निघालो मी 7 वाजता, खरं तर तुमच्या कार्यक्रमाला यायला निघालो. काल मुंबईवरनं उशिरा चंदननगरला येऊन मुक्काम केला आणि आळे फाट्याला बेले मार्गे आल्यानंतर आधी एक 10 मिनिट फक्त डुकला लागला आणि नारायणगावकडं ड्रायव्हरनं गाडी वळवायची तर तो संगमनेरकडे अर्धा पाऊण तास पुढे गेल्यानंतर मी गुरुजींचा फोन येत होता लवकर या. मी ड्रायव्हरला म्हटलं जरा फास्ट घे, त्यानं फास्ट संगमनेरपर्यंत गाडी घेऊन गेला. अर्ध्या तासानं डोळे उघडल्यानंतर लक्षात आलं की आयुष्यात फक्त वेग महत्त्वाचा नसतो, दिशाही महत्त्वाची असते. दिशा जर नसली तर वेगाचाही उपयोग होत नाही. आणि तुम्ही सगळीजणं दिशा देणारी माणसं आहात, कितीतरी पिढ्यांना आजपर्यंत तुम्ही दिशा दिली आहे आणि यापुढेही तुम्ही ही दिशा देत राहणार आहात. काल युनेस्कोचा एक रिपोर्ट आपण सगळ्यांनी अहवाल वाचला असेल, ज्याच्यावरती गेले 2-3 दिवसापासून सातत्यानं चर्चा विचार मंथन सुरू आहे. आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये, स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये कितीही तंत्रज्ञान पुढं गेलं तर हे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा कधीही भरून घेणार नाही हे जगभरातल्या लोकांनी आपल्याला सांगितल्यावर आपल्याला कळायला लागतं. हे कुणीतरी बाहेरून येऊन सांगावं लागतं की बाबा रे, शिक्षकाची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. आणि आपला देश असा आहे की या देशामध्ये शिक्षकाचं कायम अनन्यसाधारण महत्त्व राहिलेलं आहे. मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये उज्जैनला व्याख्यानाला गेलो होतो. ते व्याख्यान तिथे MIT मोठा कॅम्पस केला आहे आणि तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान वगैरे या विषयावरती चर्चा करावी, काही बोलावं, त्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी तिथं गेलो. आणि तिथे सांदीपनींचा आश्रम आहे जिथे भगवान श्रीकृष्ण येऊन सांदीपनींच्या आश्रमामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं. मला हेवा वाटतो, ज्या कृष्णानं जगाला गीता सांगितली, ज्या कृष्णानं सांगितलेली गीता हजारो वर्ष पुढचे कितीतरी लोक त्याचा अभ्यास करतायत. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला खरं तर गीता सांगितली होती आणि त्याला शस्त्र उचलायला भाग पाडलं. जी गीता केवळ अर्जुनासाठी सांगितली ती गीता तुमच्या माझ्यासारख्या कितीतरी सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर प्रेरणा देणारी ठरली. त्या कृष्णालाही आयुष्यात वाटलं की आपण गुरुग्रही जाऊन शिकलं पाहिजे. ज्यानं जगाचं ज्ञान दिलं त्यालाही वाटावं की नाही, मी पण गुरुच्या ग्रही जाऊन शिकलं पाहिजे. इतकं गुरुचं महत्त्व आहे. नाहीतर कृष्ण म्हणू शकला असता सांदीपनींना, मला काही गरज नाही आहे, मला ऑलरेडी गीता सांगायची आहे, मला खूप कामं आहेत, माझा कोर्स काय असेल तो आटपून टाका, थोडी जास्त फी घ्या पण सर्टिफिकेट द्या. पण कृष्ण असलं करत नाही. सुदामा ज्या आश्रमात शिकतो त्याच आश्रमामध्ये कृष्ण शिकतो. वशिष्ठ मुनींकडे जाऊन रामालाही शिक्षण घ्यावं लागतं. अयोध्येचा राजा आहे दशरथ, त्यालाही वाटतं की आपल्या मुलांनी जाऊन शिकावं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ प्राकृतमध्ये तुमच्या माझ्यासमोर मांडला, त्या ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत, त्यांचे आजी आजोबा गोविंदपंत आणि नीराबाई, त्यांनाही वाटतं की विठ्ठलपंतांनी पैठणला जावं. पैठण हे त्या काळचं मोठं विद्यापीठ होतं, तिथे जाऊन शिक्षण घ्यावं. शिक्षणाचं महत्त्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. हा तंत्रज्ञान बदलत राहील. काळ्या रंगाचा फळा होता, त्याच्यावरती पांढऱ्या रंगाच्या खडूनं लिहावं लागत होतं. आता कदाचित हिरव्या रंगाचे फळे येतील, त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचे फळे येतील, खडूची जागा कदाचित तुमचा पेन घेईल. तंत्रज्ञान बदलत राहील. सारून घ्यावं लागत होतं शाळांमध्ये, मुली शनिवारी शेण मुलं गोळा करायचे, वर्गातल्या मुली सारून घ्यायच्या, बाई त्यांना मदत करत होत्या. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत चाललेत. इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल, AC क्लासरूम येतील, मुलं आता तुमच्या बेंचेसवरती बसायला लागतील. इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, सिलॅबस बदलेल, शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल होईल, पण शिक्षकाचं महत्त्व मात्र कायम तेच राहणार आहे. शिक्षकाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही. मी तुम्हाला ते वऱ्हाड निघालं लंडनला नाटक माहीत असेल, जगभरात त्या नाटकाचे प्रयोग झाले आणि देशपांडे, लक्ष्मण देशपांडे, लक्ष्मण देशपांडेंनी जगभर प्रयोग केले. एका प्रयोगाला ते पत्नीसहित परदेशामध्ये गेले होते आणि तिकडून ज्यावेळेस ते निघाले त्यांच्याकडे त्यांच्या प्रवासाची तिकिटाची हार्ड कॉपी त्यांच्याकडे नव्हती. आणि मग तिथे एअरपोर्टवर गेल्यानंतर त्यांना तो फॉर्म भरून द्यायला लावला, ठीक आहे तुम्ही बसू शकाल प्लेनमध्ये पण हा एक फॉर्म भरून द्या. आणि त्या फॉर्ममध्ये त्यांचं नाव, जन्मतारीख, अमुक, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही काय करता हा एक ऑप्शन होता. आणि ज्यावेळेस त्यांनी लिहिलं आय एम अ टीचर, त्या माणसानं सांगितलं इट्स ओके, तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही आहे, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही जाऊ शकता.
ते म्हटले आयुष्यात मला शिक्षक असण्याचा एवढा अभिमान कधीच वाटला नव्हता जेवढा मला जर्मनीवरून भारतापर्यंत येण्यात वाटला. मी त्या विमानामध्ये असं आयटीत बसलो, यस आय एम अ टीचर, आणि काय रिस्पेक्ट आहे माझा. मला सांगितलं की तुम्ही फॉर्म भरायची गरज नाही, तुम्ही सन्मानानं बसू शकता. मी परत भारतात उतरलो. भारतात उतरल्यानंतर परत प्रोसेस सुरू झाली. त्यांनी मला फॉर्म भरायला सांगितला. मी त्यांना सांगतोय आय एम अ टीचर. ते म्हटले म्हणूनच भरा. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या सगळ्या परंपरांना, आणि याला नेमकं कोण कारणीभूत आहे हे बघा. शिक्षकाचं एक अधिष्ठान होतं, आजही ते आहे. येणाऱ्या काळामध्ये जर ते टिकवायचं असेल तर आपण शिक्षक आहोत याची जाणीव आपण कायम स्वतःला ठेवली पाहिजे. आणि माझा दावा आहे की इतकं पवित्र क्षेत्र दुसरं कोणतं नाही. काय एक अहो साधं लहान लेकरू जर दुसऱ्या बाईनं जर म्हटलं बघू तुझं बाळ जरा हातात, आई ते पोरगं दुसऱ्याच्या हातात देताना 10 वेळा विचार करते. मानाला हात लावल, हां मानाला हात ठेव, मान आवटळल, अमुक कर तमुक कर. ए आपलं लेकरू 2 मिनिटासाठी कुणाच्या हातात द्यायचं असेल तर आई एवढा विचार करते. पण पालक तुमचं ते त्याचं ते मूल तुमच्या स्वाधीन करतात, आणि त्यांना एक अपेक्षा असते की माझ्या पोराचं इथं कल्याण होणार आहे. आणि किती किती विश्वास आहे. स्वच्छता अभियानात मी काम केलं आहे. मला मॅपनं जरा इकडून फिरून आणलं. ह्या जुन्नरच्या रेस्ट हाऊसवर आम्ही 8-8 दिवस राहिलो स्वच्छता अभियानामध्ये. आनंद भंडारी साहेब इथे व्हिडिओ होते. आणि स्वच्छता अभियानामध्ये खूप काम केलं त्यावेळेला. आणि त्यावेळेस आम्ही शाळेत जाऊन सांगायचो की स्वच्छ राहिलं पाहिजे, मुलांना स्वच्छतेची सवय लावा. सचिन तेंडुलकरला गव्हर्नमेंटनं ब्रँड अँबॅसिडर केलं होतं. हात धुवा मोहीम आली होती. आम्ही त्या शाळेत जाऊन सांगायचो हात कसा धुवायचा. मग ते हात धुण्याच्या काही स्टेप होत्या. आणि मग स्वच्छतेचा संदेश तो आम्ही त्या शाळेमध्ये चिटकून यायचो. आणि मुख्याध्यापकांना सांगायचो, सगळ्या शिक्षकांना सांगा, हे फक्त मुलांकडनं पाठ करून घेऊ नका, तर प्रत्यक्षात मुलांनी स्वच्छ हात धुतला पाहिजे याची खबरदारी घ्या. एक शिक्षिका होती, तिनं खूप मनावर घेतलं की नाही, हे नुसतं पाठ करून घ्यायचं नाही, मुलांनी प्रॅक्टिकली स्वच्छ राहिलं पाहिजे. त्या जेवणाच्या सुट्टीमध्ये त्या बाई बादली भरून आणायच्या, मग घेऊन यायच्या, जे हात धुत नाही त्याच्या हातावर स्वतः पाणी घालायचा, हात धु. सगळा वर्ग आता हात धुवायला शिकलं होतं. पण गडबड अशी झाली, एकच पोरग हातच धुवायचं नाही. बाई म्हणायच्या सगळा वर्ग हात धुतोय, हे का धुत नाही. बाईंनी त्याच्या मागं लागून लागून त्याला हात धुवायला शिकवलं. पण झालं असं, ते पोरग हात धुवायला शिकलं. हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हणल्या कुठून पस्तावा झाला आणि याला मी हात धुवायला शिकवलं. त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या मी ते सगळ्या वर्गाला तुमच्या सूचनेनुसार हात धुवायला शिकवलं आहे. एक पोरग जरा डांबरट आहे, हात धुतंय आणि माझ्या पदरा लिहून पुसतंय. मुख्याध्यापक म्हटले एक काम करा, काळजी करू नका, आपण त्याच्या आईला बोलू. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईला बोलवलं आणि आईला विचारलं का हो तुमचा मुलगा घरी स्वच्छ हात धुतो का. आई म्हटली एरवी नव्हता धूत, पण 8 दिवस झाले जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुत आहे. आणि विचारलं पुसतो कुठे, तिथे काही नॅपकिन टॉवेल काही ठेवलेलं असतं किंवा त्याच्या खिशात रुमाल असतो का. आई म्हणली कसलं नॅपकिन आणि कसलं टॉवेल, हात धुतंय आणि माझ्या पदरा लिहून हात पुसतंय. मुख्याध्यापकांनी विचारलं आणखी काही बदल तुमच्या मुलात झालेत का. म्हणे एक बदल झालाय. म्हणे काय झालं. म्हणे एरवी मी शेतावर जायला निघाले का कमरेला असा पदर खुचून जायचे, आंबाडा बांधून जायचे, केस कधी कधी विस्कटलेले असायचे. ते येत आहे म्हणते आई पदर असा कमरेला नसतो खोचायचा. आमच्या बाई कशा पिन करून येतात, तशी पिन बिन करून शाळे तिकडं शेतावर गेलं पाहिजे. आणि असा आंबाडा बिंबाडा विस्कटलेले केस ठेवायचे नाही. आमच्या बाई कशा टापटीप वेणी बिनी करून येतात, तसं तू गेलं पाहिजे. मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं बाई तुम्ही किती नशीबवान आहात, हे पोरगं घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगावं. हे अधिष्ठान तुमचं कधीच कमी होणार नाही आहे. तुम्ही चितळे मास्तर नावाचं प्रकरण वाचलंय का, पु ल देशपांडेंचं यूट्यूबवर सापडलं तर आहे का. इतकं सुंदर त्यांनी त्या चितळे मास्तरांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या शेवटचा जो भाग आहे ना, शेवटच्या 2 मिनिटाचा, एखाद्या शिक्षकाला हळवं करून टाकेल असा तो भाग आहे. ते चितळे मास्तर रिटायर झाले आणि त्यांना छंद होता की मुलांकडनं वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करून घ्यायचे, सांस्कृतिक कार्यक्रम बसवून घ्यायचे. आणि चितळे मास्तरांना वाटलं की एखादं छानसं सभागृह आपल्या शाळेत असलं पाहिजे. आणि मग रिटायरमेंटनंतरसुद्धा
शाळेमध्ये सभागृह असावं म्हणून ते निधी संकलन करत फिरत होते आणि त्यांचे अनेक विद्यार्थी मुंबईमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. कोण मंत्रालयात होतं, कोण कुठे होतं, आणि मग ते सगळ्या विद्यार्थ्यांना भेटत होते. आणि त्यांची सवय होती, वर्गात शिकवल्यानंतर, वर्गात गेल्यानंतर ते चपला काढून ठेवायचे आणि मग शिकवायला सुरुवात करायची आणि दुसऱ्या वर्गात जाताना चपला तिथंच ठेवून जायची. मग एखादं पोरगं ते चपला घ्यायचं आणि गुरुजींच्या मागं दुसऱ्या वर्गात घेऊन जायचं. गुरुजी म्हणायचे, अरे भरतानं 14 वर्ष रामाच्या पादुका सांभाळल्या, तुला माझ्या तासभर ठेवता आल्या नाही वर्गात. आणि असे चितळे मास्तरांचं वर्णन सुंदर पु ल देशपांडेंनी केलेलं आहे. आणि मग पु ल एका घरी जातात आणि त्याला सांगतात की असं असं आपण सुरू केलं आहे आणि मग तू त्याच्यासाठी काही मदत करशील का. एक दिवस त्या विद्यार्थ्याच्या घरी मुक्कामी थांबतात आणि मुक्कामी थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी जायला निघतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे चितळे मास्तर वरच्या मजल्यावर तशाच चपला विसरून गाडीपर्यंत येतात आणि मग विद्यार्थ्याच्या लक्षात येतं मास्तर पुन्हा चपला विसरली. हा पळत पळत जातो, म्हणतो मास्तर थांबा मी चपला घेऊन येतो. वरती जाऊन बघतो चपलांचा ढीग असतो. पण त्यानं शेवटचं वाक्य असं म्हटलंय पुलंनी की त्या चपलांच्या ढिगातून विद्यार्थ्याला गुरुजींच्या चपला ओळखणं फारसं अवघड गेलं नाही. ज्या चपलेच्या टाचा सगळ्यात जास्त घासलेल्या होत्या त्याच गुरुजींच्या असल्या पाहिजेत. त्यानं त्या चपला उचलल्या आणि तो गुरुजींपर्यंत घेऊन आला. मी काय सांगू तुम्हाला शिक्षकाविषयी. आणि म्हणून तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही अतिशय पवित्र क्षेत्रात काम करत आहात आणि त्यात आता तुम्ही सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, संचालक, सभासद, तुम्ही सहकारातही आहात. या देशाला जर चांगल्या पद्धतीनं गरिबी आणि श्रीमंतीची दरी जर मिटवायची असेल, इथे जर सर्वसामान्य माणसाला काही मदत करायची असेल, तर सहकार सोडून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. 1923 तुमची स्थापना आहे, 1904 भारतामध्ये सहकाराचा कायदा आला आणि सहकाराचा कायदा भारतात येण्याच्या अगोदरपासून सहकार चळवळ भारतामध्ये रुजली गेलेली आहे. तुम्हाला गंमत सांगतो, ब्रिटिशांना मद्रासमध्ये काही शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं होतं आणि ब्रिटिश कर्ज द्यायला घाबरत होते. त्यांना वाटायचं सिस्टीम अशी असली पाहिजे, पैसे त्यांचे आणि कर्जही त्यांचं. मग असं काही करता येईल का? मग फेडरिक निकोल्सन नावाचा एक अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याला सांगितलं तू जगाचा दौरा करून ये आणि अशी काहीतरी सिस्टीम आपण डेव्हलप करू की पैसे त्यांचे, कर्ज त्यांचे, ठेवी त्यांच्या. मग त्याला रायफेझन नावाची एक बँक सापडली जर्मनीमध्ये आणि त्यांना अहवाल दिला रायफेझनच्या तत्वावरती आपण कॉपरेटिव्ह बँक भारतात सुरू करू. आणि फेडरिक निकोल्सनच्या अहवालानुसार पहिली बँक भारतामध्ये सहकारी तत्वावरती चालणारी मद्रासमध्ये सुरू करण्यात आली. नंतर मग सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, सहकारी दूध संघ, अलीकडच्या काळात सहकारी हाउसिंग सोसायट्या, 1948-49 विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना सुरू केला आणि मग सहकाराचं जाळं महाराष्ट्रभर पसरलं गेलं. आज पश्चिम महाराष्ट्र ज्या पद्धतीनं सधन आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सहकाराचं जाळं निर्माण केलं, सहकारी साखर कारखाने आले, कारखान्यांच्या शाळा झाल्या, कॉलेज झाले, गोरगरिबाची पोरं शिकायला लागली, त्यांना सन्मान मिळाला, हे केवळ आणि केवळ सहकारामुळे. म्हणून सहकार हा केवळ संस्थांपुरता नव्हे, ती मानसिकता सुद्धा सहकाराची आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण ट्रस्टी आहोत, आपण सभासद आहोत. 1923 कोण होतं पहिलं चेअरमन, त्याच्यानंतरचे मला 5-10 नावं सांगा, मागचे 5-10 संचालक चेअरमनची नावं. आपण ट्रस्टी आहोत, आपल्याला लोकांनी संधी दिली आहे सांभाळायचं, असं काम करून दाखवायचं पुढच्या पिढीला हेवा वाटला पाहिजे. अरे ते सभापती, संचालक मंडळ काय सुंदर काम करून दाखवलं, आपण आनंद घ्यायचा त्या पदाचा, टेन्शन घेऊन काम करायचं नाही. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तर लोक नावं ठेवणार आहेत, वाईट केलं तरी नावं ठेवणार आहेत. चांगलं म्हणणारे पण आहेत आणि वाईट म्हणणार आहेत, पण स्वतःच्या कामाचा स्वतःला हेवा वाटला पाहिजे. तुकोबा जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं तुकोबा काय मिळवलं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाच. जगाला काय वाटेल मला माहीत नाही, पण आम्ही जे वागलो आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपलं आपल्यालाच सर कौतुक वाटलं पाहिजे, इतकं चांगलं काम आपण सहकारामध्ये केलं पाहिजे. आणि ते तुमचं ऑडिट कोणतं, अ वर्ग आहे, ब वर्ग आहे, अ वर्ग ऑडिटचं आहे, हे तुमचं डिपार्टमेंट ऑडिट करल, तुमच्या परफॉर्मन्सचं ॲप्रायझल करल, विरोधक तुम्हाला सभेमध्ये जा विचारतील, हे सगळं चालू राहील. पण आपलं आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. आम्ही 5 वर्षात जे केलं मनापासून सभासदांच्या कल्याणासाठी केलं, हा भाव कायम तुमच्या मनामध्ये तुम्हाला असला पाहिजे. मला कौतुक वाटतं, मी शिक्षकाचा मुलगा आहे, शिक्षकांशी माझा अतिशय जवळून संबंध आलेला. काल परवा नगरच्या सहकारी प्राथमिक सहकारी बँकेनं, शिक्षकांच्या बँकेनं सहकार मेळावा घेतला होता.
विखे साहेब वगैरे, मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो, अनेक संस्थांशी जवळून संबंध आला, पण सभासदाला जर मृत्यू आला तर त्याला 30 लाख रुपये तुम्ही देता. म्हणजे एकीकडे कर्ज माफ करणं हे अनेक ठिकाणी आहे की सभासदाचं जर कर्ज असेल तर त्याला माफी, पण तो गेला तर त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून तुम्ही 30 लाख रुपये त्याला देता, याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तितकं कमी. त्या सभासदाचं योगदान, त्या सभासदाचं गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावरती येणारी परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि मी का म्हणतो माहिती आहे का, सहकाराची गरज आहे. कोणतेही वाद मिटवता येतील, पण गरिबी आणि श्रीमंती वाद जर सुरू झाला तर तो मात्र मिटवता येत नाही. त्यासाठी सहकारी चळवळ गरजेची आहे. आजपर्यंत तुम्ही अनेक अहवाल बघा, रॉयल कमिशनचा अहवाल बघा, गोरवाल समितीचा अहवाल बघा, प्रत्येक अहवालामध्ये सहकाराविषयी टिप्पणी करताना प्रत्येक समितीचं एकच म्हणणं आहे, अद्याप भारतामध्ये म्हणावी तशी सहकारी चळवळ रुजलेली नाही, परंतु ग्रामीण भारताच्या विकासासाठी सहकार सोडून दुसरा पर्याय नाही. हे प्रत्येक अहवालात आहे, प्रत्येकाला कळतं आहे सहकार गरजेचं आहे, पण अद्यापही म्हणावी तशी सहकारी चळवळ आपल्याकडं रुजली नाही. त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडं सहकारी संस्था खरं तर म्हणजे तुमची प्राथमिक संस्था, तुमचं सगळे पगारदार सभासद आहेत, तुमचं वसुलीला तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही, ते सगळं होणार आहे. तुमच्या संस्था ज्या ज्या पगारदार संस्था आहेत त्या फायद्यातच आहेत. पण गावातल्या सोसायटीचं बघा बरं तुम्ही काय गंमत आहे. गावातली सोसायटी, निम्म्या सोसायट्या अनिष्ट तफावतीत. मी अनिष्ट तफावत एक वेळ समजू शकतो, पण साहेब 23,115 विविध कार्यकारी सोसायटी आहेत महाराष्ट्रात, त्यातल्या निम्म्या सोसायट्या तोट्यात, त्यातल्या बहुतांशी सोसायट्या निव्वळ पिशवीत आहेत. म्हणजे सोसायटी सापडायची म्हणलं तर सचिव सापडून आणावं लागतो, इकडून तिकडून सचिव सापडला तर त्याला पिशवी सापडावं लागते, मग पिशवीतून सोसायटी बाहेर येते. आणि त्या सोसायटीचा उपयोग काय, मार्केट कमिटीला मतदान, जिल्हा बँकेला मतदान, ठराव, बरं त्यांना त्यांच्याकडं सचिवाला पगार द्यायला पैसे नाहीत, पण इलेक्शन असं जोरात होत आहे. खरं तर ती गावाच्या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू ठरायला पाहिजे होती, पण ती केवळ मतदानापुरती. कुठंतरी अंत्यविधीला गेल्यानंतर ते नाव येतंय भावपूर्ण श्रद्धांजली वाह, लग्नाला गेल्यानंतर कोणतरी नाव पुकारतंय आशीर्वाद द्या. आम्ही या खोट्या प्रतिष्ठेत अडकून राहिलो, आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की ह्या अशा ज्या अनिष्ट तफावत असलेल्या सोसायटींनी तुमच्यासारख्या सोसायट्यांना भेट दिली पाहिजे. काहीतरी वेगळं आम्हाला सभासदांसाठी करता येईल का, सहकारी आमची संस्था चांगल्या पद्धतीने आम्हाला चालवता येईल का, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. येणारा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळात जर टिकायचं असेल व्यावसायिकदृष्ट्या सहकारी संस्था म्हणून किंवा शिक्षक म्हणून विद्यार्थ्याच्या दृष्टीनं, जर येणाऱ्या काळात जर आपल्याला सगळ्यांना टिकायचं असेल तर आपल्याला तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बाबतीत कायम अपडेटेड राहावं लागेल. तंत्रज्ञान बदलतंय, नवीन तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल. ज्ञानाचे स्रोत बदलतात, आम्हाला ते स्वीकारावे लागतील. मोबाईल हिताचा नाही, कालचा रिपोर्ट आहे, पण विदिन अ सेकंड मोबाईलवरून तुम्ही जगापर्यंत पोहोचताय. तारतम्यानं त्याचं हाताळणं, तारतम्यानं तो वापरणं, कितपत वापरणं, याचे काहीतरी संहिता आपल्या आपण आता ठरवून घ्याव्या लागणार आहेत. आणि म्हणून मी शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांना पहिल्यांदा विद्यार्थ्यांच्या पातळीवरती विनंती करेल, ज्ञानाच्या बाबतीत अपडेटेड रहा. तंत्रज्ञान बदलतंय, बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्याला बदललं पाहिजे. जगभरातली विद्यापीठं भारतात येऊ पाहतात. आता तुमच्या माझ्या ज्ञानाला, तुमच्या माझ्या शिक्षणाला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत. 93-95 आम्ही खुलं आर्थिक धोरण स्वीकारलं, गॅट करार स्वीकारला, व्यापाराला जशी बंधनं उरलेली नाहीत तशी ज्ञानाला सुद्धा बंधनं उरलेली नाही आहेत. पोरांच्या हातात स्मार्टफोन आहेत, विदिन अ सेकंड ते जगापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून या पोरांच्या बरोबरीनं जर चालायचं असेल तर आम्हाला सुद्धा, आम्हाला ज्ञानाच्या बाबतीमध्ये तारतम्यानं वागावं लागेल. तंत्रज्ञान बदलतंय तसं बदललं पाहिजे, आणि जी माणसं तंत्रज्ञानासुद्धा बदलत नाहीत ती माणसं काळाच्या ओघात टिकत नाहीत. माणसं काय, तुम्ही तंत्रज्ञानसुद्धा बघा, तुमच्या सगळ्यांचे लग्नाचे फोटो कोणत्या कंपनीच्या कॅमेऱ्यावर काढलेत मला सांगा. वैभव 100% कोडॅक. असला जमाना होता कोडॅकचा, ते रोल संपायचा, 36 फोटो झालं, ते नेमके नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला एक वेळ त्याच्या थांबा 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 रोल बदलतो. बरं ते रोल धुवून आणायचा, कोणत्या नदीवर जात होतो कुणाचा, त्याच्यातले 5-10 फोटो जळायचे. फोटो जळणे काय शब्द प्रयोग होता. तुमचे फोटो बघून कुणीतरी जळणं मी समजू शकतो, पण फोटो धुताना जळणं, आणि मग ते
कोडॅकचा जमाना होता. आता कोडॅक कुठंतरी आहे का? केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कोडॅकनं स्वीकारली नाही, कोडॅक मागं पडलं. आपल्या पिढीनं पहिला फोन आयुष्यातला कोणत्या कंपनीचा घेतलाय? 3310 11 00 3315. नोकिया हा आपल्या पिढीचा आयुष्यातला पहिला फोन आहे. आता कुणाच्या तर खिच्यात नोकिया आहे का? असला तरी ते सेपरेट एक बॅटरी याची लवकर लो होते म्हणून ठेवलेला असू शकतो. नाहीतर आता कुणाकडेही नोकिया, अँड्रॉइड टेक्नॉलॉजी जर नोकियानं स्वीकारली असती तर आज नोकियाचा जमाना असता. नवीन तंत्रज्ञान नोकिया स्वीकारू शकलं नाही, काळाच्या मागे पडलं. तुम्ही टी व्ही बघता की नाही? बघता का? जाहिरात लागल्यावर काय करता? चॅनल बदलता. आपल्याला घाई असते इकडचं काय चाललंय, लगेच आपल्याला दुसरा चॅनल लावायचं असतं. फक्त एकमेकांना रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतं. मी तर म्हणतो जाहिरात लागली ना, चॅनल बदलू नका, जाहिराती पहा. जाहिरातींमधून तुम्हाला कळतं की मार्केट कुठे चाललंय, मार्केटचे ट्रेंड कसे बदलत आहेत. हे बदल आपल्याला जाहिरातीतनं तर कळतात. मला आठवतंय सर, रविवारी मराठी पिक्चर लागायचा टी व्हीला, धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा असा हातावर हात मारत. ओ डॅम इट. आणि मध्ये एक जाहिरात लागायची, आठवते का बघा? लाईफ बॉय है जहा. आता गुरुजीची जाहिरात पाठ आहे. आपल्या सगळ्यांची ती जाहिरात पाठ आहे. लाईफ बॉयचा जमाना होता, लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. एवढी मोनोपोली होती लाईफ बॉयची. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? भारतात जनरली क्रिकेटची क्रेज होती, पण लाईफ बॉयचा जमाना होता. कुणी विचारायचं त्यांना फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवलीत? लाईफ बॉय आनल ते बाजारात विकलं जात होतं. लाल रंगाचा ठोकळा साबण होता. त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. राजा हिंदुस्थानी पिक्चर एकदम हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं, फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सला कळलं की मार्केटला काय लागतंय. आता लाईफ बॉयनं सुद्धा ठरवलं, आपण सुद्धा काळ आणि वेळेनुसार बदललं पाहिजे. फुटबॉल बिडबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघायला तयार नाही. आणि मग आपण सुद्धा टार्गेट ऑडियन्स बदलला पाहिजे, टार्गेट ग्राहक बदलला पाहिजे. आणि मग त्यांनी ग्राहक कॉन्सन्ट्रेट केला कॉलेजचे तरुण तरुणी. लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला आणि जाहिरात केली ती कॉलेजच्या एका मुलांना आणि मुलीनं. ते मुलगा असा गाडीवर ते दोघं चाललेले असतात, मुलगी उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी म्हणते पसीने की बदबू से परेशान. मुलगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड नांगोळ करून येतो. लाईफ बॉयला कळलं आता ठोकळा फुटबॉल खेळणारा साबण उपयोगाचा नाही. आणि मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या काळात एक तरी साबण असा होता का जो जाहिरात करत होता आमचा साबण सुगंधी आहे, आमचा साबण वापरल्यानंतर तुम्ही गोरे व्हाल, असं कोणतं तरी साबण सांगत होता का? कोरोनाच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% कीटाणू से मुक्ती. त्यांना कळलं होतं 2 वर्षात फक्त हेच सांगावं लागतंय, हात धू कीटाणू से मुक्ती. आणि साहेब मला मोतीचं अजून कळलेलं नाही. ते वर्षभर कुठं असतंय कुणास ठाऊक, ते दिवाळीलाच येते. उठा उठा. त्यानं ठरून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि मार्केट आपलं दिवाळीला कॅप्चर करायचं. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस मोती नांगोळ केल्याशिवाय त्याला दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. आणि हे सगळं जाहिरातींनी बिंबवलंय हो. कधीतरी आपल्याला वाटलं होतं का आपला आपण जन्माला आलो कधी सेरेलॅक कॉम्प्लॅन बोर्नव्हिटा होतं का? आता प्रत्येक आईला वाटतंय पोराची हाईट वाढली पाहिजे, कॉम्प्लॅन द्या म्हणते. हे जाहिरातींनी बिंबवलं. मला वाटतं की तुमच्या हातात जी मुलं आहेत ना यांना फक्त नोकरीसाठी तयार करू नका, केवळ त्यांना मार्कांसाठी तयार करू नका, त्यांना समाज कळला पाहिजे,
समाजातले प्रश्न कळले पाहिजे, मार्केट कळलं पाहिजे, उद्योग व्यवसाय कळला पाहिजे, समाजकारण राजकारण कळलं पाहिजे. नागरिकशास्त्र फक्त 20 मार्कांसाठी पोरांना शिकू नका, त्यांना राज्यघटना समजली पाहिजे, त्यांना मूलभूत तत्व समजली पाहिजेत, त्यांना देश त्यांचा वाटला पाहिजे, त्यांना त्यांची माती त्यांची वाटली पाहिजे. नोकरी आणि उदरनिर्वाह एवढाच शिक्षणाचा अर्थ नाही हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या पोरांना फक्त नोकऱ्यांसाठीच तयार करतोय. आता तर पद्धत आली आहे 11वी 12वी कॉलेजलाच जायचं नाही, क्लासला ॲडमिशन घ्यायचं. आईबापानं पण सांगितलेलं आहे प्रॅक्टिकल काही काय करायचं नाही, 11वी 12वी नीट GEE हे एका परीक्षेसाठी तुम्ही फक्त पोरं तयार करता. केवळ त्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही आहे. केवळ एका परीक्षेसाठी मुलांना तयार करू नका, त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन. आता आमच्या तर एका मित्राच्या मुलाचा IIT नंबर लागला परवा, त्याचे वडील मला सांगत होते अहो काय सांगायचं आहे, प्रत्येक क्लासवाला येतोय आणि त्याचं हे मागतोय, आम्ही त्याचा फोटो इथं लावू, त्या बदल्यात तुम्हाला कम्प्युटर देऊ, त्या बदल्यात तुम्हाला लॅपटॉप देऊ. रिझल्ट विकणारे आईबाप, त्या पोराला IIT करताना तुम्ही शिकवताय काय? रिझल्ट जर 10-20 हजारासाठी जर तुम्ही एखाद्या क्लासला विकणार असाल, तुम्ही कोणत्या मानसिकतेत मुलांना घडवताय? माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या शिक्षकांना, हा देश जर कुणाच्या हातात आहे ना तर तुमच्या हातात आहे. येणारी पिढी कशी घडवायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना स्वाभिमान शिकवा, आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना उद्योग व्यवसाय व्यापार शिकवा, आत्ता तुम्ही तुमच्या मुलांना देश देशासाठी जगणं ह्या भावना तुम्ही तुमच्या लेकरांमध्ये निर्माण करा. ह्या भावना जर आपण त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही, केवळ नोकरी 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 त्याला सांगून टाकलंय, नोकरी नाही लागली तुझं लग्न पण होत नसतं, त्याच्या डोक्यात एकच नोकरी. आणि पोरं इतके हुशार आहेत लग्न झाल्यावर नोकरी सोडून देते, ते लग्न जमेपर्यंतच नोकरी करते, कुठेतरी पतसंस्थेवर तर लागेल, कुठं मार्केट कमिटीला तर चिटकेल, नोकरी लागली लग्न झालं नोकरी सोडते. ही भावना अहो इतकी वाईट अवस्था आहे. आज मुलीच्या आई वडिलांना टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलांना टेन्शन आहे. वय वर्ष 30 ते 35 वयोगटातली 5-50 पोरं बिनलग्नाची आहेत. सोलापूरला मोर्चा काढला पोरांनी कलेक्टर ऑफिसला लग्न जमत नाही म्हणून. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का यांना पुरी बघायच्या? सिद्ध करा स्वतःला, रांगा लागतील, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी अपेक्षित असणारी गुणवत्ता आम्ही त्यांना देत आहोत का? आमच्याकडे एकाचं लग्न जमेना, त्याच्या मित्रानं सांगितलं टेन्शन घेऊ नको म्हटला, मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढून सांगायचा. दोनला जमत आहे. मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, हा म्हणला 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असं, हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात येतो म्हणलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात? अरे लात मारील तिथून पाणी काढल असं नेचर असलं पाहिजे. ती धमक जर तुम्हाला तुमचं ज्ञान देत नसेल, तुमच्या उदरनिर्वाहापुरतं जर ज्ञान तुम्हाला तुमची व्यवस्था देत नसेल, तर आम्ही नेमकं काय शिकलो आणि कशासाठी शिकलो हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. माझी विनंती आहे, उदरनिर्वाह हा शिक्षणाचा एक छोटासा टप्पा आहे, त्याच्यासाठी तर मुलांना तयार कराच, पण एक व्यापक दृष्टी त्यांचा कॅनव्हास वाढला पाहिजे, व्यापक दृष्टीनं त्यांना जगाकडे समाजाकडे बघितलं पाहिजे, ही दृष्टी तुम्ही या लेकरांमध्ये निर्माण करा. परवाचा प्रसंग बघितला आपण, MPSC अभ्यास करणारे दोन मुलं मुली, त्या मुलीचं सिलेक्शन झालं आणि मुलाचं झालं नाही, त्या मुलानं त्या मुलीला कुठे गडाच्या पायथ्याला नेऊन तिला तिची हत्या केली. मी माझ्या अनेक मित्रमैत्रिणी MPSC अभ्यास करतात, UPSC अभ्यास करतात, मी ज्या ज्या वेळेस त्यांच्याशी गप्पा मारायला जातो ना मला त्या पोरांचा हेवा वाटायचा. ती मुलं बोलताना म्हणायची की दादा आम्ही जरी एखादी परीक्षा पास नाही झालो तरी आम्ही घटना अभ्यासतो, आम्हाला भूगोल इतिहास कळतं, आम्हाला सायन्स कळतं, आम्हाला टेक्नॉलॉजी कळते, आम्ही जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अपेक्षित असणारं ज्ञान या 4-5 वर्षात ग्रहण करणार आहोत. एक परीक्षा नाही पास झालं म्हणून बिघडलं कुठं? लाखो लोक परीक्षेला बसतात, जागा शेकड्यात आहेत हजारात आहेत, तेवढ्याच लोक नोकरीला लागणार आहेत. पण MPSC UPSC अभ्यास करताना घटनेनं एखाद्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, कुणाला तरी नकार देण्याचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही जर कुणाचा नकार पचू शकत नाहीत, कुणातरी एखाद्या मुलीचा जगण्याचा अधिकार तुम्ही तिला देऊ शकत नाहीत, तुम्ही कसला डोंबल्याचा MPSC अभ्यास करता? मला वाटतं ही दृष्टी आपण आपल्या मुलामुलींमध्ये निर्माण केली पाहिजे. कालचं प्रकरण बघितलं मणिपूरचं, काय तुमच्यात मतमतांतर असतील दोन गटांमध्ये, कुठलं सरकार असेल नसेल तिथे काय माहीत नाही, पण जर एखादा आपला द्वेष व्यक्त करत असताना, तुम्ही जर एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार करत असताल,
तर काय आम्ही जगतो नेमकं? माणूस म्हणून आम्हाला आमच्याकडे स्वतःच्या अंतर्मनात डोकवायची लाज वाटली पाहिजे. माझी कळकळीनं तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, हे बघा, एका रात्री जग बदलणार नाही, पण तुमच्या हातातली 10-20 पोरं आहेत ना, ती मात्र सुंदर जगतील, त्यांना मात्र देश कळेल. एका रात्री तुम्ही सगळा समाज बदलू शकत नाहीत. एका रात्री तुम्ही सगळी, मी सुद्धा भाषणबिषणं करायला लागलो, मला वाटलं आपण फार भारी काहीतरी करायला लागलो. एक दिवशी वडिलांना म्हटलं, कशासाठी भाषणं करायची, समाजात जर बदलत नसेल तर हा वेळ का वाया घालवायचा? वडील म्हणले, समाज बदलल तेव्हा बदल, बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीनं खूप मोठं झालं का. तेव्हा सर जग बीक बदलेल मला माहीत नाही, पण तुमच्या वर्गातली पोरं बदलतील की नाही? चार पोरं तुम्ही चांगली घडवताल की नाही? अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू. आपलं क्षेत्र छोटं असेल, माझ्या वर्गापुरतं असेल, माझ्या शाळेपुरतं असेल, माझ्या तालुक्यापुरतं असेल, पण इतकं सुंदर काम करेल की माझा मला हेवा वाटला पाहिजे. मला वाटतं इतकं सुंदर काम करणं ही येणाऱ्या काळामध्ये आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून जगणं हे केवळ साधनांनी सुंदर होत नाही, जगणं हे निवळ तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरनं सुंदर होत नाही, त्याच्यासाठी तुमचं मन सुंदर असलं पाहिजे. तुमची अस्थिरता कुठेतरी संपली पाहिजे, कुठेतरी तुम्ही स्थिर झालं पाहिजे, कधीतरी अंतर्मनात डोकावून बघितलं पाहिजे. काय ज्ञानोबांचा अभंग आहे, ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. किती गोड बोलावं. मला ज्ञानोबांचा इतका हेवा वाटतो. आपल्यापैकी कुणी असं आहे का, त्यांनी सांगावं, उद्या तुमची पोरं आमच्या वर्गात आणून सोडा, कल्याण झालं म्हणून समजा. मी चंदननगरवरनं बस करतो तुमच्या शाळेत. ज्ञानोबांचा कॉन्फिडन्स काय बघा, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबा काय म्हणतात, माझ्याकडे फक्त लक्ष देऊन बघा, मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेते. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आणि हे कोण म्हणतं, ज्यांच्या वाट्याला लोकांनी सुख येऊ दिलं नाही, आनंद येऊ दिला नाही, ते ज्ञानोबा प्रतिज्ञा करत. काय प्रतिज्ञा आहे ज्ञानोबांची, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. आपल्याकडे शाळेत रोज प्रतिज्ञा असते, भारत माझा सारे भारतीय माझे, रोज असते, पाठ आहे आपली. प्रतिज्ञा रोज घ्यायची गोष्ट आहे का? एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर पाळायची असते. आपल्याकडे शाळेत रोज असते, कारणही तसंच आहे, सरांना माहीत असते, ते इसरत आहे रात्रीतनं, उद्या परत द्यावी लागणार आहे. त्याच्या पुढं गोष्टी जितक्या आहेत ते कालची प्रतिज्ञा विसरून जाते. मला ज्ञानोबांचा हेवा वाटतो की तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील, सगळा संसार मी आनंदानं भरून टाकेल. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास शिक्षक म्हणून आपल्याकडे असला पाहिजे की मी माझ्या पोरांचं जगणं सुंदर करणार आहे, माझी पोरं कर्तबगार होतील याच्यासाठी मी अहोरात्र काम करणार आहे. बघा, दूधवाला तुमच्याकडे दूध द्यायला येतो की नाही? दूध देताना ते माप ओततं, तुमचं लक्ष कशाकडं असतं? त्याच्या मापाकडं असतं. ते पण गुरुजी पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर एक ते दूधवाला फुकटची धार टाकतं वरतून, आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडं असतं. पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागल, पण नंतरचं ते स्वखुशीनं ओततं, ते त्यानं ओतलं की नाही याच्याकडे आपलं लक्ष असतं. तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करावं लागेल की नाही? शासनाच्या परिपत्रकानुसार कामं करावी लागतील की नाही? पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक वेगळी धार तुमच्या लेकरांसाठी ओतता का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं. आणि समाजाच्या CCTV मध्ये आपण येऊ किंवा ना येऊ माहीत नाही, पण वरतून एक CCTV मात्र 24 तास आपलं ऑब्झर्वेशन करत असतो. त्या CCTV तून कुणीही सुटत नाही. एक वेळ देवलय दयाळू आहे साहेब, ते माफ करून टाकल, पण कर्म दयाळू नाही. जगात कुणाच्या बापाला घाबरायचं नाही, घाबरायचं तर स्वतःच्या कर्माला घाबरायचं, कारण कधी ना कधी ते वसुलीला येत, आणि ते एकदा वसुलीला आलं का मग कुणाचाच वशीला चालत नाही. म्हणून घाबरायचं तर कर्माला घाबरावं, प्रामाणिकपणे काम करावं. आपल्याला जे ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या क्षेत्रासाठी स्वतःला झोकून द्यावं, समाजामध्ये आपली ओळख त्या क्षेत्रासाठी, त्या कामासाठी झाली पाहिजे, असं काम मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण केलं पाहिजे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, नोकरीच्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या मुलामुलींना विचार करायला लावा, त्यांच्यामध्ये बचतीची सवय निर्माण करा. एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये त्यांनी एक बँक सुरू केली, शाळेतली बँक आहे. एका मुलाला त्यांनी मॅनेजर केलं आहे, एका मुलाला क्लर्क केलं आहे, कुणाला तरी अकाउंटंट केलं आहे. त्यांच्यामध्ये बचतीचे पासबुक तयार केले आहेत शाळेनं,
ते मुलं त्यात 2 रुपये 5 रुपये 10 रुपये बचत खात्यात टाकतात. कुणाला कर्ज लागलं तर कर्जाचा फॉर्म भरून देतात. विड्रॉलचा फॉर्म भरायला लागली, त्यांना चेक डिपॉझिट करणं कळायला लागलं. सगळं खोटं खोटं आहे. पण शाळेमध्ये त्यांनी एक छोटीशी बँक सुरू केली आणि दर शनिवारी 1 तास फक्त बँक सुरू असते. त्या 1 तासामध्ये त्यांना व्यवहार कळायला लागले. अहो, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत DD काढता येत नाही आज. पण पोरांना व्यवहार कळला, कर्जासाठी काय करावं लागतं, उद्योग व्यवसायासाठी काय करावं लागतं. त्या शाळेमध्ये त्या शिक्षकांनी आणखी एक उपक्रम राबवला आहे. 6 महिन्यातनं एकदा बाजार भरतो. मुलं त्यांच्याकडे जे जे आहे, अनेक शाळांमध्ये आता ते होतं की ते मुलं काहीतरी घेऊन येतात. नफा मिळवण्यासाठी काय करावं लागतं, सकाळी उठून किती कष्ट करावे लागतात, एका रुपयाची किंमत पोरांना कळायला लागली. हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त झालं, पण परत जपान ताटमानीनं उभं राहिलं. का जपान ताटमानीनं उभं राहिलं? तिथल्या लिंबू टिंबू पोरांच्या जोरावरती जपान उभं राहिलं. त्या पोरांमध्ये उद्योजकता, व्यावसायिकता, देश, निष्ठा हे नसानसत भरलं आहे त्यांच्या. मला वाटतं हे आम्हाला आमच्या लेकरांमध्ये निर्माण करावं लागेल. पोरांना उद्योग व्यापार कळला पाहिजे. मला सांगा, दुबईमध्ये काय होतं 84-85 पर्यंत? दुबईमध्ये फक्त तेलाचे पैसे होते. आज दुबई कुठे? जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. तेलाचे पैसे होते, पण प्रॉपर वेनं तेलाचे पैसे युटिलाइज केले. आज जगात कुठल्या कुठे दुबई निघून गेलं? बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे, शेकडो मजले काही सेकंदात वर घेऊन जातात, खाली घेऊन येतात. लोक वर जाऊन खाली यायला 1000 रुपयाचं तिकीट काढतात. पर्यटनाच्या क्षेत्रात दुबई कुठच्या कुठे निघून गेलं? मग आम्ही आमच्या पोरांच्या समोर पर्यटन हा व्यवसाय म्हणून का ठेवू शकत नाहीत? जगभरातल्या लोकांना वाटलं पाहिजे शिवाजीराजांचं जन्मस्थळ आहे जुन्नर, आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक ती प्रमोशन, आवश्यक त्या ॲडव्हर्टायझिंगच्या स्ट्रॅटेजीज आम्ही वापरल्या पाहिजे. मी जेजुरीला गेलो होतो, 2-4 पोरं जेजुरीगडाचे फोटो काढत होते. म्हटलं काय करता रे पोरांना फोटो काढून? ते पोरगं मला म्हणते, दादा किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग? म्हणलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हटलं. आणि म्हटलं ते येतील, तू करणार का? काय नाही म्हणला, खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2000 रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं. हे आलं पाहिजे मुलांमध्ये. उद्योग व्यवसायाचे अनेक ऑप्शन आपण पोरांच्या समोर ठेवले पाहिजेत. कधीतरी गावातला एखादा साधा किराणा दुकानदार असेल त्याला शाळेत बोलवा, त्याच्याबरोबर मुलांचं इंटरॅक्शन करून घ्या. सुरुवातीला व्यवसाय केला, 5 डबे आणून मांडले होते, किती भांडवल लागलं, कुठून पैसे उपलब्ध केले, बँकेनं तुला कधी कर्ज दिलं, कर्ज देण्यासाठी तुला काय करावं लागलं, तुझा व्यवहार नीट ठेवावा लागला, सिबिल रेकॉर्ड नीट ठेवाल, हे पोरांना आत्तापासून सांगा. जिद्दबिद्द व्यवसायात लागते, पण रेकॉर्ड पण लागतं, व्यवहार पण नीट लागतो. आजच्या जमान्यामध्ये कोणता माणूस चांगला असा प्रश्न जर मला कोणी विचारला, या जातीतला, त्या धर्मातला, या गावातला, त्या देशातला, साप झोट, ज्याचा व्यवहार चांगला तो आजच्या जमान्यातला माणूस चांगला. तुकोबांनी सांगितलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. आणि माझे वडील तर मला सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. काहींकडे ढिगा नाही पण आनंद घ्यायला वेळ नाही. इतके बिझी काय करायचं मला कळत नाही. परवा एक जण मला म्हटला, श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, जगायचं आहे कशासाठी? श्वास घ्यायला जर वेळ नसेल तर. ढिगानं पैसे आहेत पण आनंद नाही. ते सेव्हिंग करणार, FD करणार, अमुक करणार, तमुक करणार, प्लॉट घेणार, कुठलं तरी LIC एजंट होणार, काही करणार, पैशाला पैसे कमवा. पुरुषार्थ आहे, पैसे कमवायला कोण नाही, पण त्याचा आनंद पण घ्या. आमच्याकडे एक जण, इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण आनंद नाही. आणि त्याच्या घरातले शिपाई हसत हसत येते आणि हे कायम टेन्शनमध्ये तोंड बारीक करू. याला एक दिवशी वाईट वाटलं, म्हटला एवढे पैसे आहेत आपल्याकडे आनंद नाही. यानं बॅग भरली पैशाची आणि सगळी पैशाची बॅग घेऊन दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणला, अख्खी बॅग तुम्हाला ठेवा पण थोडा आनंद द्या म्हणले. दुकानदार म्हणला, आनंद विकत मिळत नाही बाबा. त्यांना तुमच्या दुकानात नसेल, दुसऱ्या दुकानात गेला, सगळ्या दुकानं पार पाड, एकाही दुकानात आनंद विकत मिळणार नाही. शेवटी एका महाराजांकडे गेला आणि म्हणला, महाराज अख्खी बॅग ठेवा
आनंद द्या. महाराज म्हणले काय बॅगमध्ये, पैसेच म्हटला. आणि चैन उघड, पठ्ठ्यानं चैन उघडली, आज सगळ्या 2-2 हजाराच्या नोटा. महाराज म्हणले हरकत नाही, 30 सप्टेंबरपर्यंत चालतात म्हटले. महाराज म्हणले आनंद पाहिजे, म्हणले हो चैन लाव. चैन लावली बॅगची, डोळे झाक, मी सांगेल तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. आनंदच आनंद म्हणले तुझ्या आयुष्यात. यानं डोळे झाकले, 5 मिनिटानं डोळे उघडले, बॅग नाही, महाराज नाही, महाराज थेट नगर. हे डोळे उघडून बघतंय, महाराज नाही, बॅग नाही, इकडं तिकडं पळायला लागला, आरडाओरडा करायला लागला. महाराज गेले, बॅग घेऊन गेले, रस्त्यानं जाणाऱ्या लोकांना विचारायचं महाराज बघितले का, लोक हसायची. म्हणला हे सगळं गाव महाराजाला सामील आहे, सगळ्यांनी मिळून मला फसवलंय म्हणला. शेवटी रडत रडत एका झाडाच्या खाली जाऊन बसला आणि रडता रडता त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे गेली. रस्त्याच्या पलीकडे एक झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली त्याला त्याची बॅग दिसली. बॅग दिसल्याबरोबर पळतच गेला, बॅग उचलली. बॅग उचलल्याबरोबर पहिल्यांदा काय केलं असेल त्यानं, चैन उघडली. चैन उघडून बघतंय पैसे जसेच्या तसे, एक नोट खालीवर नाही. चैन लावली, बॅग अशी छातीला कवटाळली आणि म्हटला एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागं लपलेले महाराज बाहेर आले आणि म्हणले तुला हेच तर पाहिजे होतं, तू कुठं शोधत होता? आपण इकडे तिकडे आनंद शोधत राहतो. आनंद आत आहे, अंतर्मनात आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला माहीत नाही का हो? साधनं ही माणसाचं आयुष्य सोपं करतील, सुलभ करतील, सुखी करतीलच असं. केवळ साधनांवरती जर सुख असतं, केवळ पैशांवर जर सुख असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलंच नसतं. पण तसं नाही आहे. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण सुखी होईलच याची खात्री नाही. आणि हे सगळ्यांना माहीत आहे, सुख इकडं तिकडं नाही आहे, ते अंतर्मनात आहे. पण तरीसुद्धा माणूस अंतर्मनात डोकावत नाही, ते इकडं तिकडंच बघल, इकडं मिळतंय का, तिकडं मिळतंय का, तो बाहेर शोधत बसतो पण आत डोकावत नाही. आणि त्याचं कारण आहे, माणूस घाबरतो. त्याला असं वाटतं इथं नाही मिळालं तर तिथं जाईन, पंढरपूरला नाही तर बालाजीला जाईल, बालाजीला नाही तर महाकालला जाईल, महाकालला नाही तर वैष्णोदेवीला जाईल, तिथं नाही तर फॉरेनला सिंगापूरला जाईन, सिंगापूरला नाही तर दुबईला जाईल. ते बाहेर शोधत बसतो, इथं नाही तर तिथं, तिथं नाही तर इथं. त्याला माहीत आहे बाहेर ऑप्शन आहेत, पण आज सापडलं नाही तर मग मात्र ऑप्शन नाही. ते घाबरतो आज सापडलं नाही तर काय, आणि म्हणून तो अंतर्मनात डोकवायचं धाडस करत नाही. एक रेल्वेनं प्रवास करणारा माणूस होता, उतरला प्लॅटफॉर्मवरती आणि TC त्याला पकडलं आणि TC विचारलं तिकीट कुठे आहे. त्यानं पॅन्टच्या खिशात, उजव्या खिशात बघितलं, डाव्या खिशात बघितलं, मागच्या खिशांमध्ये बघितलं, परत परत तेच तेच खिसे उलटे पालटे करून बघत होता. 10 वेळा त्यानं सगळे खिसे बघितले पण वरच्या खिशाकडे काय बघितलं नाही. ते शेजारचा एक माणूस म्हणला सगळे खिसे पॅन्टचे बघतायत, जरा शर्टच्या खिशात बघा. ते म्हणला मला माहीत आहे, तिथं नाही सापडलं मग मग संपलंच की म्हणला सगळं. तिथं सापडलं नाही तर दुसरं ऑप्शन नाही, म्हणून तिथं बघायचं नाही. माणसाची गफलत तिथे, त्याला माहीत आहे अंतर्मनात आहे पण सापडलं नाही तर काय, ह्या प्रश्नचिन्हासाठी तो इकडे तिकडे शोधत बसतो. म्हणून आपल्याला तो जसा कळतो ना तसा हा पण कळला पाहिजे. तुम्ही बघा, ज्ञानोबांनी हरिपाठ सांगितला, हरिपाठामध्ये एक ध्रुवपद आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. किती गोड आहे सगळा हरिपाठ. हरिपाठातलं ध्रुवपद आहे तो हा विठ्ठल तो हा माधव. ध्रुवपद कशाला म्हणतो आपण, जे आढळ आहे. 27-28 अभंगांमधलं हे ध्रुवपद आढळ आहे. तो हा आपण असं म्हणतो, तो हा विठ्ठल बरवा. पण तो आणि हा हे दोन शब्द आहेत. तो आणि हा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. तुम्हाला तो कळलाय, आता हा कळणं गरजेचं आहे. आणि नुसता हा कळून पण उपयोग नाही, तोही कळला पाहिजे. कमरेवर हात देऊन उभा असणारा विटेवरचा पांढरंग आणि आपल्या हृदयात असणारा एकमेकांपेक्षा वेगळा नाही. तुम्हाला तो कळला नाही तर हा कळणार नाही, आणि हा कळला नाही तर तो उमगणार नाही. तो चुकला तर हा चुकतो. म्हणून तो आणि हा दोन्हीही समजून घेतले पाहिजे. तुम्हाला समजेल असं आता जास्त वेळ घेत नाही, एक 5 मिनिट घेतो शेवटचे. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला पटेल असा. एक शेतकरी होता,
व्यापाऱ्याकडे जायचा, 1 किलो साखर विकर काहीतरी घेऊन यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला 1 किलो लोणी द्यायचा. 9-10 वर्ष दोघांचा व्यवहार चालू होता. कधीही व्यापाऱ्यानं शेतकऱ्याकडनं लोणी मोजून घेतलं नाही. 9-10 वर्षानंतर त्याला वाटलं आपण फार आंधळा विश्वास याच्यावर ठेवतोय, आपण कधीच लोणी मोजून घेत नाही, आज आपण लोणी मोजलं पाहिजे. त्यानं लोणी मोजलं आणि ते 900 ग्रॅम भरलं. आता मात्र ह्याला चिडचिड झाली, 10 वर्षाचा हिशोब करता किती लोणी कमी आलं. हा साखर घ्यायला आला आणि यानं विचारलं तुझ्यावर विश्वास ठेवला, कधी माफ केलं नाही आणि तू 900 ग्रॅम लोणी देतो, आता इथून पुढं आपला व्यवहार बंद. शेतकरी व्यापाऱ्याला म्हणला साहेब आम्ही सामान्य माणसं आहोत, आम्हाला फार व्यवहार कळत नाही, माझ्याकडं म्हणला तराजू आहे माप नाही, तुम्ही घेतलेली दिलेली साखर एका पारड्यात ठेवतो. आणि तेवढ्या मापाचं लोणी तुम्हाला देतो. तो चुकला म्हणून हा चुकला, तो चुकला तर हा चुकतो म्हणून ज्ञानोबांनी सांगितलं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. खूप गोड आहे हो, काय ज्ञानोबांकडनं शिकावं. ज्ञानोबांनी सांगितलं कसं बोलावं, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो आपल्या बोलण्याला, अरे कसं बोललं पाहिजे. आपलं बोलणं म्हणजे पेशंट चेक करायला डॉक्टर आले, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली आणि डॉक्टरला म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही, मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतो. काय संवाद आहे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय बोलतो आपण, चांगलं बोला, एकमेकांचा सन्मान ठेवा, एकमेकांशी प्रेमानं वागा, काय लागतो जगायला. आयुष्य खूप सुंदर आहे, त्या सुंदर आयुष्याचा आनंद घ्यायला शिका. तुम्ही सकाळी खूप लवकर आलाय म्हणून तुमचा जास्त वेळ घेत नाही, 1-5 मिनिट फक्त मी शेवटचे बोलतो, चालेल ना 5 मिनिट? ओके. मला 2 गोष्टी फक्त नमूद करायच्या. आयुष्य हे तारतम्यानं जगता आलं पाहिजे. हेवे दावे रुसवे फुगवे सगळ्या नात्यांमध्ये असतात, नातीसुद्धा आपल्याला जपता आली पाहिजेत. विद्यार्थी शिक्षक कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जगता आल्या पाहिजेत. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती की नाही, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. कारण काय, कृष्णाला माहीत आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात पराक्रम गाजवले, रणांगणात शस्त्र ठेवून दिले आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा एक जण मला म्हटला 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलं नाही. म्हटलं काय पराक्रम आहे, 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी भावाची असती म्हणे, तिला कळतं का भाऊ आलाय रडतोय शेवटची साडी चोळी घेऊन आलाय. गेल्यानंतर कितीही कौतुक केलं त्या माणसाचं त्याच्या कानापर्यंत पोहोचतं का, त्याच्या कानापर्यंत ते जात नाही. माणसं गेल्यानंतर मांडी देतात. अहो तुम्ही स्वयंपाक करत असताना फोडणी देताना तेल उडलं अंगावरती तरी वेदना होतात, आपण तर गेलेल्या शरीराला अग्नीचा डाव देतो, त्याला त्या अग्नीचा दाह कळत नाही, तुम्ही घातलेल्या वाऱ्याची झुळूक त्याला कळेल, तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श त्याला कळेल, तुम्ही दिलेल्या मांडीचा स्पर्श कळत नाही आणि वाऱ्याची झुळूकही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. जिवंत आहे तोपर्यंत भेटा, जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा, जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, आई कुठंतरी गावाकडे असते आणि आई कधीतरी फोन करते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. जेव्हा आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. नंतर ना स्पर्श ना आठवणी, फक्त आठवणी ना सहवास. आणि ही नाती काय प्रेम आहे नात्यांमधलं. अहो ज्ञानोबांना आणि त्यांच्या भावंडांना माणूस म्हणून जगायचा अधिकार मिळावा म्हणून आईबापांनी स्वतःचा देहत्याग केला, याच्यापेक्षा काय प्रेम असतं मला सांगा आईवडिलांचं. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडे म्हातारी माणसं घरात आहेत त्यांनी ती जपली पाहिजे. तुम्ही आजही आता धोंड्याचा महिना आता जावंच लागते
आजही किती लगबग आहे, 10 वर्ष झाली लग्नाला, 20 वर्ष झाली, तरी म्हातारीला वाटतंय जावा याला पाहिजे, लेक आली पाहिजे. तुम्ही जाऊन बघा, ती दारात पळत येते, लंगडत लंगडत दारात येईल, तुमच्या गालावरून हात फिरवेल, भाकरीचा तुकडा वळून टाकेल, पाण्याचा पाणी वळून टाकेल, गालावरती तुम तिचे ओठ लावेल. काय मजा आहे त्या स्पर्शामध्ये आईच्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. आणि आईचं जेवढं प्रेम आहे, माझं तर म्हणणं आहे बापाचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना, त्याच्या थोडं तर जास्त प्रेम बापाचं त्याच्या पोरीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाच्या मनात दोन विचार चमकून जातात, एक मुलीचं लग्न आणि दुसरं मुलीचं शिक्षण. एक एक रुपया बाप बाजूला काढून ठेवतो, स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालेल, पोरीला मात्र चांगले शूज घेऊन देईल. स्वतः फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप स्वतः सायकलवर कामाला जाईल MIDC, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरल. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. बापाची मान अशी उंच असते. कन्यादान झालं ना, कितीही मोठा बाप असला तरी मान खाली घालतो, पोरीचा हात जावायच्या हातात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. ही नाती परत नाही. डोक्यावर पदर घेतलेल्या नऊवारीतल्या म्हाताऱ्या, टोपी बिपी धोतर घातला, ही शेवटची पिढी हो. ही माणसं परत औषधाला सुद्धा सापडायची नाहीत. ज्यांच्या ज्यांच्याकडे ही माणसं आहेत, त्यांनी त्यांना जपा, त्यांच्यासोबत संवाद ठेवा, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवा. भाऊ भाऊ, बहीण भाऊ, ही नाती अहो ज्ञानोबा समाधीला जायला निघाले, निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि निवृत्ती महाराजांना विचारलं नामदेवरायांनी, का रडता दादा, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख का वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणायचं या संवादाला? ज्ञानीयांचे ज्ञानी, योगीयांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले. कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा? एवढी एवढीशी बहीण पुढे आली आणि तिने आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो बहिणीनं आवाज दिला म्हणून भावानं ताटी उघडली आणि ज्ञानाचा हा प्रपंच आपल्या समोर आला. ही नात्यांमधली मजा नाही, हा नात्यांमधला आनंद नाही? मला वाटतं हा नात्यांमधला आनंद आम्हाला बाळगता आला पाहिजे, त्याची गंमत आम्हाला घेता आली पाहिजे. जोपर्यंत स्पर्श तोपर्यंत नाती. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. तुम्हाला सुधामूर्ती माहीत आहे, सुधामूर्तींनी लिहिलेला एक प्रसंग आहे. त्यांनी लिहिलं होतं, मी ज्या घरात रेंटनं राहायचे त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं. त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली होती. अभ्यासाला मी खिडकीत बसले की त्या फांदीवरून हात फिरवायचे. आता त्या फांदीलाही माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. मी त्या झाडासोबत बोलायचे, आता ते झाडही माझ्या बोलण्याला प्रतिसाद द्यायला लागलं होतं. कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची, कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा. पण घर रेंटचं होतं, कधीतरी सोडावं लागणार होतं. घर आता सोडायचं, काळजावर दगड ठेवला आणि झाडाला सांगितलं की आता 2 दिवसांनी आम्ही जाणार आहोत, परत भेट होईल की नाही मला माहीत नाही. पुढचे 2 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली, ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाडही जणू हळवं होऊन गेलं होतं. पण जायचंच होतं, सगळं सामान गाडीत भरलं, आता मलाही गाडीत बसायचं. पण मला वाटलं शेवटचं त्या झाडाला भेटून यावं. शेवटचं म्हणून त्या झाडाला भेटायला गेले, शब्द सुचत नव्हते, म्हणून थेट झाडाच्या खोडाला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागले. 2 मिनिट माझे डोळे बंद होते, गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय, बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. जणू ते झाड सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी, जा आता छान, घे निरोप माझा. मी निघून गेले. 1-2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली. म्हणून तो स्पर्श, त्या स्पर्शातली मजा, त्यातलं ते पावित्र्य आपण कायम जपण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात केला पाहिजे.
आणि घरामध्ये म्हातारी माणसं असली पाहिजेत, वडीलधारी माणसं असली पाहिजेत, आपल्या मुलांना ज्ञानोबा तुकोबा आपण समजून सांगितले पाहिजेत, आपल्या पोरांना संविधान आपण समजून सांगितलं पाहिजे. एक चांगला माणूस म्हणून आपल्याला आपल्या लेकरांना घडवता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. मी परवाच वाचलं, मला असं का वाटतं माहीत आहे का, घरात म्हातारी माणसं असली पाहिजेत. आजोबा आजी नातू ही ना, आता ही शेवटची पिढी असं आहे ज्यांच्याकडं काही नाती शिल्लक आहेत. आता येणाऱ्या पिढीला मावशी मिळणार नाही, चुलता मिळणार नाही. आपल्याकडं म्हण होती आई मरो आणि आता मावशी नाही. पोरं बापाकडं हट्ट करत नव्हती तेवढं चुलत्याकडं करायची. बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलता कुठंतरी नोकरीला असणार, मग त्या चुलत्याला फोन करणार, नाना गावाला येताना ह्या आणा तात्या ते घेऊन या. चुलताही त्याच्या हट्ट पोरांचे हट्ट पुरवत नाही तेवढे चुलते पुतण्यांचे हट्ट पुरवत होते. एकच जण नोकरीला लागायचा, बाकीचे दोघं तिघं गावाकडे शेतीला असायचे. मग जे नोकरीला लागलंय त्याची कायम सोसायटी. माझ्या वडिलांची सोसायटी रिटायरमेंट नंतरही भरावं लागली. जबाबदाऱ्या स्वीकारत होती ही माणसं. तुमची पिढी अशी आहे की ज्यांना जबाबदाऱ्या स्वीकारण्यामध्ये आनंद वाटत होता. आता आम्हाला जबाबदाऱ्याच काय आहेत? आम्हाला ना बहिणींची लग्न करायची, ना आम्हाला भावांचं कुणाचं शिक्षण बघायचं आहे. आम्हाला एकच फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात, त्याचंच कर्ज 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 कर्ज, हप्ते 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 हप्ते. एकच गाडी घ्यायची, गाडी 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 गाडी. अहो ही पिढी यांनी भावांना पाईपलाईन करून दे, कुणाला शेती घेऊन दे, बहिणींची लग्न कर, बहिणींच्या पोरांची शिक्षण कर. पैसे पगार किती किती पगार होता गुरुजी नोकरी पहिला पहिला पगार किती होता? हा 200-500 रुपयांनी नोकऱ्या सुरू झाल्या. आता माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होता. सातवा वेतन आयोग नव्हता, आता पेन्शन 30,000 असेल त्यांना. या लोकांकडे पैसेच नव्हते पण आनंदी होती ही माणसं. इथून जर बायको कधी म्हणली, आता नारायणगावहून जर बायको कधी म्हणली ना, चला जुन्नरला जाऊ, किल्ल्यावर जाऊन येऊ, गाड्या नव्हत्या आपल्याकडं. मग मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्मं रॉकेल निम्मं पेट्रोल, निम्म्या रस्त्यात आल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार. मग गुरुजींनी गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं. टाकीत फुंकणं हा प्रकार फक्त भारतात आहे. जगाच्या पाठीवर कोणत्या देशात हे तंत्रज्ञान असल असं मला तर वाटत नाही. आणि ती गाडी वाकडी केल्यानंतर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्ता यांची माझी गाठ पडली कोणाची. आशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या किल्ल्यावर गेल्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता पगार एवढे आहेत, एसी गाड्यांमध्ये नवरा बायको निघतात. बायको तिकडच्या खिडकीत ना तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत ना इकडे बघते, ड्रायव्हर मधल्या आरशात ना दोघांकडे बघतो. हे बोलत का नाही, त्यांना अडचण काय? पैसे वाढत गेले पण संवाद कुठे होरपळून गेला हे मात्र कळलं नाही. नात्यांमधला तो संवाद आहे ना तो मात्र कायम ठेवला पाहिजे. मी का म्हणतो घरात म्हातारी माणसं पाहिजेत? मी परवा एक किस्सा वाचला, त्यानं लिहिलं होतं. मी एसटीतनं फिरत होतो, लोणावळ्याला आमची एसटी थांबली आणि एसटी स्टँडवर एक आजी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. मी गेलो, आजीकडनं शेंगा घेतल्या, गाडीतून खात होतो. गाडी निघायला उशीर होता, 2 मिनिटानं बघितलं जिच्याकडनं शेंगा घेतल्या ती आजी अशी लंगडत लंगडत गाडीकडे येत होती. मी ज्या एसटीत बसलोय त्याच एसटीत आजी आली. तिची भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. माझी आणि आजीची नजरानजर झाली. आजी मला म्हणली, ए बाबा घावला एकदाचा, ये इकडं. मी घाबरतच आजीकडे गेलो, म्हणलं आजे माझं काही चुकलं का? ती म्हणली, तुझं काय नाही चुकलं, शेंगा घेतल्या आणि पळत एसटीला आला, तुझ्या आठाने राहिली की माझ्याकडचं. आजीला म्हणलं, आजी आठाने दिल्या एवढ्या लांब आली आणि तुझी शेंगाची पाटी तिकडं उघडी ठेवली होय. आजी म्हणली, आंधळ्याची गुरं देव राखत असतो. आजी आठाने दिल्या एवढ्या लांब आली. आजी म्हणती, तुझ्या आठाने जर माझ्याकडे राहिले असते तर ते परत करायला मला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. पोरगा म्हटला, नसती गाडबेड झाली तर हे पैसे कोणाला तरी देऊन टाकायचे. त्यावर म्हातारी म्हणती, लोकाच्या पैशावर पुण्याही नाही कमवता येत, तुझे तुला राहू दे मग बघू काय असेल. कोणत्या पुस्तकातून शिकायचं हे मला सांगा, हे कोणत्या ग्रंथातून आम्ही हे तत्वज्ञान शिकायचं मला सांगा. घरात ही म्हातारी माणसं असावी लागतात की ज्यांच्याकडे हे जगण्याचे धडे आपण आपल्या पोरांना देता यावेत. आजोबांना सगळं जग बघून झालं आहे आजोबाच, मित्रबित्र आता काय काय त्यांचं राहिलेलं नाही आहे, सगळी दुनियादारी बघून झाली. आजोबांचा शेवटचा मित्र जर कोण असेल तर त्यांचा नातू असतो.
नातवाला अजून सगळं जग बघायचं आहे, त्याचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याचे आजोबा असतात. ही जी नाती आहेत ना, नात्यांमधली मजा घ्या, आनंदानं जगा. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी प्रत्येक भाषणाच्या शेवटी सांगत असतो, माझे वडील शिक्षक, आमचं घर पत्र्याचं, आणि त्या पत्र्याचं सगळ्यांची घरं स्लॅबची, आमचं एकटंच पत्र्याचं. मी आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा जी आर आहे का? ती म्हणायची, बाबा घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झाला आहे. घर गळायला लागलं, पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही, खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे म्हणायची. काय मजा आहे, मला वाटतं ही मजा घेता आली पाहिजे. पगार किती आहे, पेन्शन किती आहे सोडून द्या, 60-65 जर आलात, दोनच प्रश्न तुम्हाला. तुम्ही आज सगळेजण आहात, रिटायरमेंट नंतर जेव्हा एकमेकाला भेटाल ना, त्यावेळेस तुम्ही दोनच प्रश्न एकमेकाला विचारणार. पहिला प्रश्न, तब्येत कशी आहे, आणि दुसरा, मुलं काय करतात. याच्यापेक्षा तिसरा प्रश्न विचारणार का? बॅलन्स किती आहे, किती एकर आहे, काहीच विचारत नाही. आता सरांना जर विचारलं मुलं काय करतात, एक पोरगा MPSC अधिकारी झाला आहे, पोरगी डॉक्टर झाली, अभिमानानं सांगणार का नाही? हे सांगण्यासाठी मुलांवरती वेळ द्या. स्वतःच्या मुलांना जसा वेळ देता, तसा तुमच्या वर्गातल्या पोरांना वेळ द्या. आणि तुमची रक्ताची पोटची पोरंच पोरं नसतात, यातला एखादा अधिकारी हो द्या आणि तुम्ही रिटायरमेंट नंतर भाजी मंडईमध्ये दिसा, गाडी थांबवून ते पायाला हात लावते का नाही बघा तुमच्या. हे फक्त तुमच्या नशिबात आहे, आणि म्हणून तुम्ही हे सगळेजण आनंदानं कराल अशी अपेक्षा बाळगतो. खूप शुभेच्छा देतो. हसत राहा. आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. ते हसावं वाटलं तरी शेजारी बघणार, तो का हसत नाही. तुम्ही ठरवलंय का ह्या पॅनलच्या लोकांनी हसायचं, यांनी तुझ्याकडे रागण वगैरे? बरं, हसायला काय पैसे लागतात का? माणसाला जनावरांना आजी हसता येते का? तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि म्हशीनं छान स्माईल दिली, म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? फक्त माणसाला हसता येतं. म्हणून हसत राहा, मस्त आनंदानं राहा. तुम्हाला आनंदी राहायचंय? किती जणांना आनंदी राहायचंय? ए माग तुम्हाला दोघी तिघी का तुम्ही हात राहायचंय सगळ्यांना आनंदी? नक्की. दुसरा प्रश्न विचारतो, आनंदी राहायचंय का आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? खरं सांगा, राहायचं असेल तर सोपं आहे, पण माझा दावा आहे आपली गडबड झाली आहे, आपल्याला आनंदी राहायचं नाही आहे. आपण आहोत हे जगाला कळलं पाहिजे, याच्यासाठी सगळी धडपड आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात जातात, काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय, स्टेटस ठेवतंय, त्याला बघण्यात इंटरेस्ट नाही आहे. मी कुठं आहे हे जगाला कळलं पाहिजे, याच्यात इंटरेस्ट. बरं, स्टेटस ठेवलं तर चूक नाही आहे, मोबाईल आहे, ठेवता येत आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी आहे माहिती आहे? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही, सगळ्या ट्रीपचे पैसे वाया लागेल. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग.